मी पहिल्यांदाच आता माणगावमध्ये काम करते आहे. ऍज अन ऍक्ट्रेस मी अनुभवते आहे माणगावचा परिसर खूप छान आहे. खूप छान वाटला मला. एकतर लॉकडाऊनमुळे इतके घरात बंदिस्त होतो आणि आता माणगावमध्ये आल्यानंतर मोकळ्या वातावरणात मोकळ्या हवेत आम्हाला खूप छान वाटतंय. स्वामी समर्थ कृपा या प्रोडक्शनची ए पोरा ए पोऱ्या या नावाची एक छोटी शॉर्ट फिल्म आहे जी सोनाली आणि अतुल विरकर हे प्रोड्यूस करतात. त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मी पहिल्यांदा आणि एक चांगला रोल करते. मला त्याचा खूप आनंद आहे. त्या मुलाच्या आईचा रोल आहे आणि खूप चांगल्या छटा आहेत त्याला. खूप चांगले इमोशन्सचे कंगोरे आहेत ते आता तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही नक्की बघा, आवर्जून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती शॉर्ट फिल्म हे आम्हाला नक्की कळवा, अभिप्राय द्या. आणि आम्हाला जर काही त्याच्यामध्ये तुम्हाला त्रुटी जाणवल्या तर त्याही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही पुढच्या प्रोजेक्टमध्ये त्या भरून काढू. निवा चांगली टीम जुळून आले आणि आम्ही ती आमची ही जी टीम आहे ना ती अतुल विरकर याने प्रोडक्शन केलेलं आहे. तर आमचं हे प्रोडक्शन आहे हे आम्ही आमचं म्हणजे त्याच्याबरोबर माझं चौथं आहे आणि डिरेक्शनचं तिसरं आहे, एडिटिंगचं चौथं. आणि आम्ही जे काही मेहनत करून कुठून कुठून स्पॉन्सर्स आणून वगैरे जे काही अतुल करतो मेहनत त्याने आम्ही लोक त्याच्यातून पण जे काही होतात भांडणं कुठे होत नाहीत सगळं करून एकमेकांना भांडून बिंडून पण टीम नाही तुटली पाहिजे. ते तेवढ्या कामापुरतं असतं ती मजा आहे. आणि यावेळेला लहान मुलांबरोबर काम करताना खूप मजा आली. वनिताचं जे कॅरेक्टर एक मुलगी करते ती पण खूप सुंदर आहे. रघुचा कॅरेक्टर एक मुलगा करतोय तो प्रथमच करतोय काम, त्याला पण नावाजलं पाहिजे. असे बरंच काही काय आहे. म्हणजे मूवी बद्दल बोलायची इच्छा होते मला पण मी सांगू शकत नाही तर तुम्ही बघणार काय ना आता सांगितलं तर काय बोलते मी काय बोलत नाही. बाकी आम्हाला इकडे लोकलमध्ये पण बऱ्याच जणांची मदत झाली. रवी म्हणून आहेत आमचे, त्यांना आम्ही माऊलीच नाव टाकलेलं, नाव घेतलं की आज हज ते आहेतच. सोनाली गुरव, रुचिरा गुरव, रुचिरा राकेश ती अतुलची क्लासमेट आहे, मानलेली बहीण पण आहे. तिची खूप मदत झाली लोकेशन मिळण्यामध्ये. असं बऱ्याच लोकांची मदत आहे. काही लोकांची नावं माहीत नसतील काय असेल तर माफी असावी, पण असंच अशी साथ सगळ्यांची राहू दे. आणि अतुलचं जे स्वप्न आहे माणगावमध्ये माणगाव सगळीकडे दिसावं शॉर्ट फिल्म सोडून ते पूर्ण होऊ दे. आता आपण परत मोठी फिल्म करू अशी पण अपेक्षा करतोय मी. नमस्कार, मी मंथन आनंद काणेकर. मी बऱ्याच सिरियलमध्ये कामं केली आहेत. पहिली सिरियल म्हणजे आनंदी जगसारे, दुसरी सिरियल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरी सिरियल आहे ती बाळू मामाच्या नावानं चांग बलं, चौथी सिरियल स्वामी समर्थ आणि अगबाई सासूबाई झी मराठीवरची छोट्या बाबड्याचा फ्लॅशबॅक केलाय. मला माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे अतुल सरांबरोबर, तर मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटतंय. माझं कॅरेक्टर राजू म्हणून आहे करताना म्हणजे मला खूप असं चांगलं वाटलं. मी रुचिरा गुरव. जेव्हा मला अतुलचा फोन आला की आपल्याला इथे एक फिल्म करायची आहे तर त्यासाठी आपल्याला छान असं लोकेशन पाहिजे, तर मी त्याला विचारलं की बाबा कशा प्रकारची फिल्म आहे. तर त्यांनी मला सांगितलं की बाल कामगार ह्या एका स्टोरीवर आपल्याला ही फिल्म करायची आहे. तर त्यासाठी मी त्याला सांगितलं की बाबा भादाव गावात छान असं लोकेशन आहे जे मुलांसाठी किंवा तुमच्या फिल्मसाठी योग्य आहे, तर मी त्यासाठी त्याला थोडी मदत केली. माणगाव हे लोकेशनच खरंच तर खूप छान आहे, म्हणजे गावचं फिलिंग खूप चांगलं येते. माणगाव येते तर ठाण्याला पण शूट झालं 2 दिवस. ठाण्याचं पण शूटिंग 2 दिवसांमध्ये खूप छान झालं. मोठे आर्टिस्ट होते जसे की अशोक शिंदे सर होते, सुनील गोडबोले सर होते, शिगवण मॅम होत्या, असे बरेचसे आर्टिस्ट त्याच्यामध्ये स्टारकास्ट आहेत. आणि त्यांच्याबरोबर काम करायला खरंच खूप आनंद झाला. पण ते स्टारकास्ट असून पण ते स्टारकास्टसारखे वागले नाहीत, म्हणजे आमच्याबरोबर त्यांचं राहणीमान खरंच खूप चांगलं होतं. माझा रोल हा रघुचा आहे आणि माझा अनुभव खूप चांगला झाला. मला खूप मजा आली शॉर्ट फिल्म करताना. आणि आमचा पहिला शूट मुंबईमध्ये झाला 2 दिवस आणि आता इथे माणगावमध्ये आहे. तुझं जे कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? माझा कॅरेक्टर हा बालमजूरचा आणि हा फुल शॉर्ट फिल्म पण बालमजूर वरती आहे.
आज माणगाव मध्ये मी शूट करते. ह्याच्या आधी एक चार दिवसापूर्वी आम्ही ठाण्यात शूट केलं. ए पोरा लघु चित्रपट आहे आमचा, ज्याचे प्रोड्युसर आहेत अतुल विरकर, त्यांची मिसेस आहे सोनल अतुल विरकर. आणि माझा अनुभव म्हणाल तर इतका छान, म्हणजे एक सांगायची गोष्ट तर अशोक शिंदे सर ज्यांच्याकडून मला ह्या वर्षीचं 2019 झी मराठी अवॉर्ड मिळालं बेस्ट विलन ऑफ द इयरचं, आणि सुनील गोडबोले सरांबरोबर काम करायला मिळालं. म्हणजे अशा दिग्गज कलाकारांबरोबर काम करायची सगळ्यांनाच एक इच्छा असते, आणि मी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलेली आहे. माझा एक 12-13 वर्षाचा आहे इंडस्ट्रीतला. अतुलला मी खूप वर्षापासून ओळखते, म्हणजे जेव्हापासून मी स्ट्रगल करते तेव्हापासून मी त्याला ओळखते. त्याच्या बायकोची माझी आत्ता ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ओळख झाली. शी इज सो गुड आणि एकदम हेल्पिंग नेचर आहेत दोघंही, आणि खूप छान सपोर्ट करून सगळ्या कलाकारांना, तंत्रज्ञ म्हणजे बॅकस्टेज असू दे, खूप छान एक टीम तयार झालेली आहे. आणि आज माणगावमध्ये पण मी बघतीये ना इकडचे जे लोक आहेत जे आम्हाला इतके सपोर्ट करतायत छान, आणि खूप मजा आली आहे मला काम करताना. आणि दुसरं म्हणजे ह्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर ए पोरा म्हणजे आपण जी बालमजुरी बोलतो जे आत्ता अजूनही चालू आहे, किती त्याच्यावर अजून अंकुश घातला तरी ती गोष्ट होत नाही साध्य, तर त्याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आणि त्यामधल्या लहान मुलांनी जी कामं केलीत, म्हणजे एक राजू कॅरेक्टर आहे, एक वनिता कॅरेक्टर आहे, आणि म्हणजे काय सांगावं, एवढ्या लहान वयात एवढी जाण अभिनयाची आणि एवढं छान काम केलंय त्या मुलांनी. तर खरंच माझी अशी इच्छा आहे जेव्हा केव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हा आवर्जून पहा. आणि स्वामी समर्थ कृपा प्रोडक्शनला आतापर्यंत त्यांनी बरेच लघु चित्रपट केले, याच्या पुढेही ती मोठे म्हणजे वाटचाल करणार आहेत त्या क्षेत्रात, तर त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. माझं नाव सोनल अतुल विरकर, मी ए पोरा या शॉर्ट फिल्मची को प्रोड्युसर आहे, आणि आमची ही फिल्म बालमजुरीवरती काम करते. तर आता सध्या शूट झालेला आहे आणि आमच्या फिल्मचं OTT प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. तर प्लीज सगळ्यांनी ह्या फिल्मसाठी चांगला प्रतिसाद द्या आणि नक्कीच ही फिल्म तुम्हाला आवडेल.